मंगला एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका महिलेची पनवेल स्थानकावर प्रसूती होण्याची घटना शनिवारी घडली घट आहे प्रवासादरम्यान वेदना जाणवू लागल्याने रेल्वे स्थानकावर असलेल्या महिलांच्या प्रतीक्षालयात स्थानकावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीमुळे करण्यात आलेल्या प्रसुतीनंतर जन्माला आलेलं बाळ आणि बाळंतीन सुखरूप असून दोघांनाही जवळच्या रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून देण्यात आली असून दहा महिन्यांमधली ही दुसरी घटना घडली आहे केरळमधील एर्नाकुलम येथून दिल्ली येथे जाणारी कोविड स्पेशल मंगला एक्सप्रेस सायंकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी पनवेलजवळ आली असता एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या डॉली सनी या पंचवीस वर्षीय महिलेस प्रसुती वेदना जाणवत असल्याची माहिती रेल्वे स्थानकावर उपलब्ध असलेल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर विशाल वाणी यांना देण्यात आली डॉक्टर वाणी यांनी स्थानकावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेदनेने विवळत असलेल्या महिलेची रवानगी स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षागृहात करत सुरक्षितरित्या महिलेची प्रसूती घडवून आणली पनवेल रेल्वे स्थानकावर मागील दहा महिन्यात घडलेली ही दुसरी प्रसूती असून नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये देखील मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिलेची सुरक्षित प्रसूती करण्याची प्रक्रिया डॉक्टर वाणी यांनी केली होती पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट